कोणत्या पुस्तकातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितली आहे? श्यामच्याई पुस्तकातली. आणि ज्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत ना त्या गोष्टी पुन्हा मम्माला सांगायचं, मम्मा मला श्यामच्याईच्या गोष्टी सांग ना. म्हणजे आता मी एकदा तुम्हाला सांगितली मग तुम्हाला परत ती आठवती आहे का? मी तुम्हाला परवा मागे मागच्या शुक्रवारी विचारलं की श्यामच्याई म्हटल्या गोष्टी तुम्हाला आठवतात का नाही आठवत, तर त्यासाठी काय केलं पाहिजे? पुन्हा पुन्हा त्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. मग तुम्ही काय करा, तुमच्या मम्माला सांगा की मला श्यामच्याईची गोष्टी सांग. बरं, आकांक्षा तुला कुठली आवडली? हा, फुलांची, मुखी फुले. स्वरा तुला कुठली गोष्ट आवडली? नाव काय आहे? रघुपती राघव राजाराम. काय आहे सांगा मला, रघुपती राघव राजाराम हे काय आहे? काय आहे? भजन आहे. माहितीये तुम्हाला, माहितीये भजन हे रघुपती राघव राजाराम हे काय आहे? माहितीये ना, म्हणतो ना. व्हेरी गुड. मग गोष्टीचं नावच अच्छा आहे की रघुपती राघव राजाराम. पंधरावी गोष्ट आहे रघुपती राघव राजाराम हे काय आहे? भजन आहे. ओके, एक दिवस काय होतो, श्यामच्या शाळेला सुट्टी असते. शाळेला सुट्टी कधी असते? तर गोष्टीचं नाव आहे रघुपती राघव राजाराम हे काय आहे? भजन आहे. मग श्यामला सुट्टी असते शाळेला, रविवारचा दिवस असतो. आणि श्यामचं घर जे आहे ना, त्या श्यामच्या घराजवळ एक गणपतीचं मंदिर असतं. कुठलं मंदिर असतं? कोणतं मंदिर असतं श्यामच्या घराजवळ? हा, गणपतीचं मंदिर असतं. आणि मग रविवारचा दिवस असतो आणि त्या मंदिरामध्ये काय असतं? कीर्तन चालू असतं. जे आई ना, ते श्यामची आई त्या मंदिरामध्ये ते पुराण ऐकायला गेलेली असते. श्यामची आई काय करते त्या गणपती मंदिरामध्ये कीर्तन जे असतं की नाही ते ऐकायला श्यामची आई जाते. मग श्यामची आई गेल्यानंतर संडे आहे, शाळेला सुट्टी आहे. मग श्याम काय करतो, आपल्या शेजारचे जे सगळे मित्र आहेत की नाही त्या सगळ्या मित्रांना एकत्र करतो. आणि घरामध्ये आई नाही म्हणल्यानंतर कसं असतं, निवांत असतं ना, रागवायला कोणच नाही. हा, गणपती मंदिरामध्ये कीर्तन ऐकायला. आणि मग श्याम सगळ्या मित्रांना एकत्र करतो आणि भजन म्हणायला सुरुवात करतो. कुठलं भजन? रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. आता तुम्ही पण म्हणा, चला आपण टाळी वाजून घेऊया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हा, आता असं आपण म्हणू शकतो की भजन. तर श्याम काय करतो, स्वयंपाकघरामध्ये जी ताट असतात ना, ताट डबे, ती सगळी बाहेर आणतो अंगणामध्ये. आणि चमचा उलटणं जे आहे ना, तरी धाड 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 वाजवत सगळी मुलं दमदा करायला सुरु करतात. तुम्हाला बरोबर नाही वाजवल्यानंतर आवाज केल्यानंतर? हा, डमरू डमरू वाजवल्यानंतर मग मोठ्या माणसांना याचा त्रास होतो. तुम्हाला मजा येते वाजवायला आणि मोठ्या माणसांना त्याचा त्रास होतो. मग श्याम काय करतो, एकदा घुडघुस घालतो ना भजन म्हणत असताना, डब्यांचे आवाज, काटावर उलट नापटलेले त्याचे आवाज, कोण कसं कोण जोरात काळ वाजवतोय, असा सगळा दंगा झालेला असतो. कुठे झालेला असतो? श्यामच्या कुठे झालेला असतो दंगा? श्यामच्या घरी. आणि श्यामची कुठे गेलेली असते? हा, मंदिरात गेलेली असते कीर्तन ऐकायला. आता बघा, श्यामच्या घराच्या शेजारीच मंदिर आहे आणि मंदिरात काय चाललंय? कीर्तन चाललंय. सगळी लोक तिथे ऐकायला आली, श्यामची आई पण गेलीये. आणि मग हा दंगा जो आहे तो दंगा तिकडे ऐकायला जातो मंदिरामध्ये. आणि मग मंदिरामध्ये जे गुवा बोलतात की नाही ते कोणाला ऐकायला जात नाही, कारण का तिकडे श्यामचा दंगा झालाय म्हणून. आणि मग श्यामच्याई बसलेली असते ऐकायला आणि श्यामच्याईच्या कानावर काय पडतं माहिती का? काही लोक म्हणत असतात, हा जो धुडगूज चाललाय ना तो नक्कीच कुणाचा असणार आहे? मला काय वाटत कुणाचा असणार आहे? श्यामचा. असं सांगतात, हा जो धुडगूज चाललाय ना हा अगाऊपणा जो आहे ना तो कुणाचा चालायला असणार आहे? श्यामचा असणार अगाऊपणा हा सगळा. असं लोक बोलतात, श्यामच्या आईला एकदम वाईट वाटत. आता आपल्या मुलाबद्दल जर असं बोलल्यानंतर आपल्याला वाईट वाटणार की नाही? श्यामच्या आईला पण खूप वाईट वाटत की माझ्या श्याम बद्दल सगळी बोलायला लागली म्हणून. मग श्यामची आई काय करते, ते ऐकत असते की नाही, ऐकता ऐकता ते कीर्तन ऐकता ऐकता घरी येते. हा, आता हे बघा, दुडगूस कसा घातलाय श्यामनी.
कुणाच्या हातात दबा आहे, कुणाच्या हातात ते आहे, कोण डान्स करतय, असं सगळं रुजू करतंय. ओके. मग श्यामची आता ऐका, आता महत्वाचं आहे, आता ऐका व्यवस्था. मग श्यामची आई काय करते, त्या मंदिरामधून यायला लागते. श्याम तुला लाज वाटत नाही का? किती दंगा चाललाय तुला कळत नाही? शेजारच्या मंदिरामध्ये कीर्तन चाललेलं आहे आणि तुझ्या दंग्यामुळे त्यांना ऐकायला सुद्धा येत नाहीये. मी काय करतोय? मी तर देवाचं भजन म्हणतोय. आई मी काय करतोय? असं श्याम म्हणतो. मग श्यामची आई त्याला म्हणते, अरे श्याम, असा दंगा केल्यामुळं, जुगुसोडा कोरडल्यामुळं देव आपल्याला पावेल का? उलट आपल्याला देव पावणार नाही. असं चुकीचं आपण मागल्यानंतर आपल्या प्रार्थनेमुळं म्हणजे आपल्या भजनामुळं दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. सिद्धांश लक्षात आलं का? म्हणजे जोर जोरात ओरडून भजन म्हणण्यात काय अर्थ आहे का? नाही. आता आपण आपण एक दोन वेळा म्हटलं का, काळ्या बाजून म्हटलं की नाही, आपण छान म्हटलं की नाही, अजून एकदा म्हणूया का? म्हणायचा एकदा म्हणजे एक दोन बोला. रघुपती राघव राधाराम सीत पावन सीताराम, रघुपती राघव राधाराम सीत पावन सीताराम. मग असं भजन म्हणत असतो श्याम. श्यामधारी काय करते? ओरड. श्यामची आई म्हणते, अरे हळू वजत म्हण ना, तू भजन म्हणू नको असं नाही, तू भजन म्हण. पण कसं म्हण? आपल्या भजनामुळं दुसऱ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. आणि ते खरं भजन आहे, ती खरी प्रार्थना आहे की ज्या प्रार्थनेमुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही. आणि तोपर्यंत श्यामच्या आई आलेली असते की नाही, हे सांगा उडायला येते की नाही? त्याच वेळी बरोबर मंदिराचा पुजारी जो असतो ना, सीतांशु मंदिरामध्ये देवरूपाची कधीला पुजारी असतो की नाही, तो पण येतो श्यामच्या घरी. श्यामची आई, श्यामची आई, तुमचा श्यामचा खूप दंगा चालला आहे आणि आम्हाला कीर्तनच ऐकू येत नाहीये, असं दुसरा माणूस पण येतो. मग श्यामची आई त्यांना म्हणते, अरे मी सांगितलंय आता श्यामला, आता श्याम कुठलाही आवाज करणार नाहीये आणि श्याम शांतपणे भजन म्हणणार आहे. असं श्यामची आई कोणाला सांगते? पुजाऱ्याला सांगते, मंदिरातून जो आलेला असतो त्याला. आणि मग हे असं सांगितल्यानंतर श्यामच्या आईला, श्यामचे जे मित्र असतात ना आलेले आजूबाजूचे, त्यांना ते पटत नाही. श्यामला म्हणतात, श्याम तू किती मित्र आहेस रे, म्हणजे श्याम म्हणत होता ना माझवायचे वगैरे, तर श्यामचे मित्र असं म्हणतात त्याला, अरे तू किती मित्र आहेस, आई ओरडली की तू लगेच बंद केलं वाजवायचं. तर श्याम म्हणणार, अरे माझ्या आईने मला चांगलं सांगितलंय, मग ते ऐकायला पाहिजे की नाही? माझ्या आईने मला सांगितलं आहे की भजन जर शांतपणे म्हटलं तर चांगलं आहे, मग आपण हे वाजवायचं बंद करूया आणि टाळ्या वाजून भजन करूया. तर श्यामच्या मित्रांना ते पटत नाही आणि ते मित्र जे आहेत ना, ते मित्र सगळे घरी निघून जातात. आणि मग श्याम एकट्याच मधुभजन म्हणत बसतो, रघुपती राघव राजा राम प्रतीत पावन सीताराम. म्हणजे असे काही मित्र असतात की चांगली गोष्ट करायचं म्हणलं की जवळ येत नाहीत, आणि धुडूस घालायचं म्हटलं, गंडा करायचा, मस्ती करायचं म्हटलं की सगळे एकत्र येतात. म्हणून चांगलं वागणं महत्वाचं आहे. श्यामच्या आईने चांगलं सांगितलं की नाही श्यामच्या आईने, की तुम्ही शांतपणे भजन करा, दंगा करू नका, आपल्यामुळे त्रास होईल असं वागू नका. आवडली गोष्ट? गोष्ट आवडली सगळ्यांना?